सारे घड़ ले। थैंक यू सो मच। शेवटी तुझ्यावर खरं कोण प्रेम करत हे तुला कळेल। काय झालं परी, तू मागितलेली विश पूर्ण नाही झाली का? राहू दे, जस्ट चिल। I love you. Baba, मी काय विश मागितली माहितीये, पण कोणाला सांगायचं नाही, नाहीतर विश पूर्ण नाही होणार। सांग मला काय विश केलीस। मी ना, मी बाप्पाला मागितलं की अक्षय दादा लवकर आपल्या घरी येऊ दे आणि त्याला कळू दे की तुम्ही जगातले सगळ्यात बेस्ट डॅडी आहात ते। लायर धवल अंकल सारखे रे, ऑनेस्ट डॅडी। मला एक सांगशील, तुझा बाप्पा तुझ्या सगळ्या विश पूर्ण करतो का? नेहाई म्हणते की मनापासून मागितलं की सगळं पूर्ण होत। हॅलो एव्हरीवन, एक दोन मिनिटं फक्त लक्ष द्या। आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, सो मला त्याला एक स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे, तेही तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं। थँक्यू थँक्यू। पण आपण आधी गिफ्ट काय ते बघूया प्लीज। ब्रँड न्यू कार, प्रताप सारखीच गाडी पण लेटेस्ट मॉडेल। वाव, कार माझ्यासाठी? येस। थँक्यू सो मच। थँक्यू सो मच डॅड। मोस्ट वेलकम माय सन, मोस्ट वेलकम। अकरा वर्षाच्या मुलाला गिफ्ट म्हणून कार? काय बाबा, मोठ्या माणसांची मोठी वस्त, कोणाला नशीब काढलंय। बेटा
पार्टी झाली ना की आपण मस्त लॉंग ड्राईव्हला जाऊ. ओके, तुला ही कार खूप आवडेल. या कार मधनं तुला हवंय तेव्हा आणि हवंय तिथे तू फिर. ओके, मोहिते साहेबांचं आपल्या मुलावरती खूप जीव आहे. कार गिफ्ट केली म्हणजे कमाल आहे. बघ परी, माझ्या डॅडने मला कार गिफ्ट केली आहे. तुझ्याच बाबांसारखी आहे पण लेटेस्ट मॉडेल. माझे नाही, आपले बाबा. आय एम सो हॅपी डॅड, मला खूप छान वाटतंय. वाटणारच बेटा, वाटणारच. तुझ्या डॅडना कार घ्यायला खूप वर्ष लागली नाही का, पण तुला बघ किती लवकर मिळते. हॅपी ना? अक्षय खूप नशीबवान आहे, एवढ्या लहान वयात एवढं सगळं मिळालंय त्याला. मिळणारच, आफ्टरऑल तो धवल मोहितेचा मुलगा आहे. या जगातली प्रत्येक गोष्ट त्याला मिळणार, जगाच्या पुढे दोन पावलं तो असणार. मला त्याला माझ्यासारखाच स्ट्रॉंग आणि सक्सेसफुल बनवायचं. पुढच्या वाढदिवसाला यापेक्षा हे मोठं गिफ्ट देईन. माया, किती छान चाललंय ग तुझं. मुलालाही छान सांभाळतेस. थँक्यू. तुम्ही पार्टी एन्जॉय करताय ना, आवडली आहे ना? ऑफकोर्स. म्हणजे काय तमाशा चालवला हा? प्रताप, माझ्या गेस्ट समोर कसला तमाशा? कसला तमाशा? 11 वर्षाच्या मुलाच्या हातात गाडीची चावी दिली आहे तुम्ही, हा तमाशा नाही? एक्सक्यूज मी मिस्टर प्रताप रांगडे पाटील, तुमची ही जी मीडियोकर टेंडन्सी आहे ना, ही तुमच्याकडेच ठेवा. हे रांगडे पाटलांचं घर नाही आहे, धवल मोहितेंचं घर, मायाचं घर. सो इथे कसं वागायचं, काय करायचं, हे मी ठरवेन. फुकटचे सल्ले देणं बंद करा तुम्ही. तुला कळत कसं नाहीये? अगं, आई आहेस ना तू त्याची. अगं, इतक्या लहान वयात जर त्याच्या हातात गाडीची चावी दिली तर याचे परिणाम काय होतील याचा काही अंदाजच नाहीये का? हे सांगणारा तू कोण आहेस आणि मुळात तुझा प्रॉब्लेम काय? माझा प्रॉब्लेम हा आहे ना, हे सगळं तू मुद्दाम करतेस हे मला माहितीये. माझ्यावर सूड उगवायचं आहे ना तुला, म्हणून हे सगळं करतेस ना. अक्षयवर माझा किती जीव आहे हे तुला चांगलंच माहितीये, म्हणून हे सगळं करतेस तू. तू शेवटचं सांगतो, तुझ्या या मूर्खपणामुळे जर अक्षय वाया गेला ना तर. ए बस, खूप बोललास आणि खूप ऐकून घेतलं मी. मी अक्षयची आई, तेव्हा त्याची कशी काळजी घ्यायची ना हे मी ठरवेन. तू त्याच्यापासून लांब राहिलास तर फार उपकार होतील. एक तर इकडे बोलावलेलं नसताना निर्लज्जपणे आलायस आणि वर मलाच ऐकवतोयस. गेट लॉस्ट. प्रतापराव, चला बस झाली पार्टी, घरी जाऊया. झाले तेवढी शोभा पुरे, चला निघूया. प्रतापराव, मिस्टर प्रतापराव रांगडे पाटील. येस. तुम्ही इथे काय करताय? काय करतोय म्हणजे माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसासाठी मी आलोय. पण तुम्ही कोण? मिस्टर प्रताप, हे मॅजिस्ट्रेट साहेब आहेत. नमस्कार. काय झालं? मिस्टर प्रताप, तुम्हाला तुमच्या मुलाच्या 100 मीटरच्या परिसरात फिरकता येणार नाही, हा कोर्टाचा आदेश आहे. हे विसरलात तुम्ही?
काय झालं? काय चाललंय माया? हे वर मलाच विचारतोयस? हे असलं गिफ्ट आणलंयस तू अक्षयसाठी? असलं म्हणजे काय? अगं त्याला गाडी आवडते, मी गाडी आणली म्हणून ही अशी दीड दमडीची कार आणायची का? अरे जरा जरा रिमोट कंट्रोल वाली ऑटोमॅटिक तरी आणायची ना. अरे काय होतंय तुला? अगं गाडी आहे ही, त्याला गाडी आवडते, मी घेऊन आलो ही गाडी. आवडेल त्याला? माझ्या मुलाची चॉईस ना माझ्यासारखीच आहे, तुझ्यासारखी नाही. तुझ्या टीचला झालंय काय प्रताप? हा हे असं रस्त्यावरनं उचलून आणायचं का काही? माझ्या मुलाला ही असली गिफ्ट चालणार नाही. हे बघ, तो माझाही मुलगा आहे. हे बघ, मी खूप शोधून आणली ही गाडी त्याच्यासाठी, रस्त्यावरून उचलून काही घेऊन नाही आलेलो. ही मला आवडली म्हणून घेऊन आलो ना मी. ही ही कार तुला चांगली वाटली? माया, हे बघ, हे अति करतेस तू. काय झालं? तू त्याच्या जवळच येऊ शकणार नाही. असा कायदेशीररित्या बंदोबस्त केला पाहिजे तुझा. वाच काय कोर्टाची नोटीस. अक्षयच्या जीवाला तुझ्यापासून धोका आहे, त्यामुळे अक्षय जिथे असेल तिथे त्याच्यापासून 100 मीटर पर्यंत तू फिरकायचा सुद्धा नाहीयेस प्रताप. खर तर हा आदेश न पाळल्याबद्दल तुम्हाला आता या क्षणी अटक होऊ शकते, हे माहिती आहे तुम्हाला? नाही, एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. या पार्टीसाठी मला माझ्या मुलांनीच बोलवलं होतं स्वतः. नाही, हवं तर तुम्ही त्याला विचारू शकता, मी बोलवतो त्याला. अक्षय, अक्षय इकडे बा. थांब रे. काय रे, आता या लहान मुलाची साक्ष घेणार आहेस का? लाज नाही वाटत का रे? अक्षय तू जा इथून, जा. माया बघ, तू यायचं काय? एकतर कोर्टाचा आदेश धुडकावताय, वर उलट उत्तर देताय. कायदा न पाळल्याने काय होतं याची कल्पना आहे ना तुम्हाला? कोर्टाचा अपमान करताय तुम्ही, आणि त्याबद्दल तुम्हाला आत्ताच्या आत्ता अटक होऊ शकते. मोहिते साहेबांशी आमचे चांगले संबंध आहेत, म्हणून आम्ही पोलीस युनिफॉर्म मध्ये आलेलो नाहीये. नाहीतर तुमचं सगळ्यांसमोर इथे हसं झालं असतं, हे लक्षात ठेवा. आता इथे कोणाला शहाणपणा शिकवण्यापेक्षा निघा आता. आम्ही जर कायद्याचा बडगा दाखवायचं ठरवलं ना तर महागात पडेल तुम्हाला. प्रतापराव, पाहुणचाराची हौस भागली, चला निघूया आता. काय ग? मी अक्षय दादाला बाय करून येऊ. या जाऊन. फोटो फ्रेम खूप आवडेल. एवढी मस्त फोटो फ्रेम आहे, त्याला सांग तुझ्या स्टडी टेबलवर ठेव ही फोटो फ्रेम.
म्हणजे जेव्हा जेव्हा तू अभ्यास करशील तेव्हा तेव्हा तुला तुझ्या परीची आठवण येईल त्याला. बाबा मला निघायला भेटायचंय. जाऊ आपण. चला. प्रतापराव. हो प्रतापराव. हे बघा पार्टीत जे काय झालं त्याचं इतर डॉस करता काढून टाक. कसा काढू आबासाहेब? राहून राहून तोच विचार मनात येतोय सारखा की अक्षयच्या मनात आपल्याविषयी इतका राग कसा भरला असेल. भरला कसला हो, भरवला गेलाय. त्या माया आणि धवलला दुसरं काय काम आहे? लहान पोरग विचारते तो कसा असं वागेल. आम्हाला भीतीच वाटतंय बघा प्रतापराव. अक्षय बद्दल मनात काय बी ठेवू नका तुम्ही. अहो किती बी झालं तरी रांगडे पाटलांचा रगात आहे त्यांच्या अंगात. आपल्या विरोधात नाही जायची ती. वय ना त्या मॅजिस्ट्रेट साहेबांना पण मुद्दाम बोलवलं होतं त्या लोकांनी. धवल सापडू दे ना मला एकटा. नाही त्याला चिरंजीव. हा हिशेब बंद. तिथं झालं तेवढं भास झालं. प्रतापराव थांबा थांबा थांबा. ही सुनबाईचीच गाडी आहे ना? हो गाडी तर नेहाचीच आहे. आपण इथं काय करायला त्या? नाही म्हणजे आजारी म्हणून वाढदिवसाला आले नाहीत मग? पाटलेनबाई काहीतरी काम असेल म्हणून आले असतील. आधीच अंदाज बांधू नका. आम्ही बघतो. थांबा बसेल मी बघतो. अरे 15 लाखाचं लोन अमाऊंट आहे. कसंही करून हे लोन अप्रूव्ह करून दे मला. अरे तू माझा मित्र आहेस आणि नेमकं ऐन वेळेस मला स्ट्राईक झालं की तू बँकेत कामाला आहेस म्हणून तुला कॉन्टॅक्ट केला आणि इथे भेटायला बोलवलं. बघ ना काही करता येते का. ह्या पैशांची खरंच खूप गरज आहे रे मला आता. तुझी अर्जन्सी मला कळते ना. डोंट वरी, मी लवकरात लवकर कशी प्रोसेस होईल ते बघतो. हा पण एकदम अर्जंट नाही होणार. अरे बापरे, मग दुसरं काही ऑप्शन आहे का आपल्याकडे? म्हणजे अजून काय करता येईल जे फास्ट होईल? दुसरं ऑप्शन म्हणजे माझे काही मित्र आहेत दुसऱ्या बँकेतले, त्यांच्याशी बोलून बघतो. मनोरंजनात्मक मालिकांचा घर बसल्या आनंद घ्या आणि त्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.